नमस्कार, तुमचं राधिका शांतनू किचनमध्ये स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे झटपट तयार होणारे उपवासाचे कटलेट, आणि हे छान खुसखुशीत होतात आणि याला तेल पण ॲब्झॉर्ब होत नाही आणि खायला खूप छान लागतात. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि चला तर सुरुवात करूया. इथे मी 1/2 किलो बटाटा घेतला होता आणि ते कुकरमध्ये शिजून घेतला आहे आणि आता त्याला मॅश करून घेते. 1 वाटी मी आता बारीक चिरलेला कोथिंबीर घातलेला आहे आणि 1/2 वाटी मी शेंगदाण्याचा कूट घालते आहे. आणि हे शेंगदाणे मी भाजून नव्हते घेतले, तसेच मिक्सरला वाटून घेतले होते. आणि इथे हिरवी मिरची, आलं आणि जिरं याची 1 चमचा पेस्ट घातलेली आहे. आणि 2-4 कढीपत्ता घेतले होते आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करून यात घातलेले आहे. यामुळे आपल्या कटलेटला खूप छान चव येते. आणि 1 चमचा साखर. आणि इथे मी आता पूर्ण अख्ख्या 1 निंबूचा रस यात घालते आहे. याच्यामुळे काय होते, छान मस्त आपल्या कटलेला आंबट गोड अशी चव येते. नंतर 2 चमचे राजगिऱ्याचं पीठ घालायचे, चवीपुरतं मीठ घालायचं आहे. आणि नंतर मग यात मी आता 2 वाटे साबुदाण्याचं पीठ घालणार आहे. इथे मी 2 वाट्या साबुदाणा घेतला होता आणि त्याला मिक्सरला वाटून घेतलं होतं. त्याचा एवढा मोठा बाउल माझा पीठ तयार झालेला आहे. थोडं लाल मिरची पावडर टाकायचं आहे आणि हे सगळं आता आपण मळून घेणार आहे. मी पहिल्यांदा थोडंसं स्पीड घातलं. याचं काय होतं की एकदम ते बटाट्याचं सगळं मॉइश्चर हे ॲब्सॉर्ब करून घेतं आहे, म्हणून मग उरलेलं पीठ पुन्हा आपण शेवटी टाकायचं आहे आणि मग छान असा घट्टसर गोळा त्याचा मळून घ्यायचा आहे. बघा, आता मी उरलेलं सगळं पीठ ह्यात घालते आणि आता आपण घट्टसर गोळा मळून घेऊया. आणि हा गोळा तयार झाला आहे की मग त्यावर 1 चमचाभर तेल टाकायचं आहे आणि पुन्हा त्याला थोडंसं असं मळून घ्यायचं आहे आणि त्याला 10 मिनटं रेस्ट करायला ठेवायचं आहे. म्हणजे काय होते की ते साबुदाण्याचं पीठ त्यात छान मुरल्या जाते. आता 10 मिनटं झालेले आहे. आता आपण कटलेट तयार करून घेऊया. इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे छोटे मोठे असे करू शकता. मी इथे छोटे छोटे केले, खायलाही मस्त लागतात. आता मी सगळे कटलेट तयार करून घेते आणि मग नंतर आपण हे कटलेट तळून घेऊया. इथे मी तेल गरम करायला ठेवलं होतं, हाय फ्लेमवरच ठेवलं होतं. आणि हे आपले सगळे कटलेट आपल्याला हाय फ्लेमवर तळून घ्यायचे आहे, म्हणजे छान ते खुसखुशीत असे तळल्या जाते आणि चवीला पण खूप छान लागते. आणि हे कटलेट तेल बिलकुल ऑब्झॉर्ब करत नाही. आणि बघा, हे आता त्याचा छान कलर चेंज होतो आहे आणि वरून तुम्हाला दिसते आहे ते खुसखुशीत असे दिसतात आहे. आणि एवढं सगळं बॅच तळायला मला 4 ते 5 मिनिट लागलेले आहे. आणि मी गॅसची फ्लेम हायच ठेवली होती, म्हणजे जे आपलं छोटं बर्नर असते गॅसचं मी तो वापरलेला आहे, कारण की मोठ्या बर्नरवर पुन्हा जास्तच फ्लेम होते, म्हणून मी छोट्या बर्नरवर ठेवलं होतं. बघा, आता छान मस्त आपले कटलेट रेडी झालेले आहे आणि खुसखुशीत पण दिसतात आहे, खायला पण खुसखुशीत लागतात. तुम्ही ते शेंगदाण्याच्या चटणीबरोबर खाऊ शकता. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.